गोदामय प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांना आंतरराष्ट्रीय सामाजिक अभियान पुरस्काराने केले सन्मानित. कोपरगाव येथील गोदावरी नदीच्या स्वच्छतेच्या सामाजिक कार्याबद्दल गोदामय प्रतिष्ठानचे अध्यक्ष स्वच्छता दूत आदिनाथ ढाकणे हे गेली 143 आठवडे जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंग, सिने अभिनेता तसेच गोदावरी सेवक चिन्मय उदगीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली गोदावरी नदी पात्राची करत असलेल्या स्वच्छता अभियानाची दखल इंडसेम आरोग्य आणि औषध सहयोगी संस्था नवी दिल्ली यांनी घेतली. आदिनाथ ढाकणे यांना आंतरराष्ट्रीय सामाजिक अभियान पुरस्कार देऊन सन्मानित केले. हा पुरस्कार कोपरगावच्या भूमिपुत्राला मिळाला. त्याबद्दल शहरातील अनेक सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी बांधवांसह केजसोमय्या महाविद्यालय तसेच महाविद्यालयातील शिक्षक कर्मचारी वृंद यांनी आदिनाथ ढाकणे यांचा सन्मान करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे. आज अपने महाविद्यालय के पूर्व विद्यार्थी आदिनाथ ढाकणे जी को पिछले 2-3 सालों से गोदावरी नदी की जो स्वच्छता के कार्य में लगे हुए हैं उसके लिए अंतर्राष्ट्रीय स्तर का अवार्ड मिला है. इससे पहले भी राष्ट्रीय स्तर के कई अवार्ड मिल चुके हैं, पर इनका जो कार्य है अत्यंत प्रेरणादायी है. बाकी नागरिकों ने भी उनके इस कार्य को फॉलो करना चाहिए. अगर नदी की स्वच्छता रहती है तो लोगों का स्वास्थ्य रहता है. यही उनका उद्देश्य है, यही लोगों तक संदेश पहुंचाने का उनका उद्देश्य होता है. तो मैं महाविद्यालय की तरफ से आदिनाथ ढाकणे जी का हार्दिक अभिनंदन करता हूं, मेरी शुभकामनाएं देता हूं कि भविष्य में भी वो इसी तरह का कार्य करते रहें ताकि कोपरगांव परिसर के लोगों को उनसे प्रेरणा मिलती रहे. मेरी बहुत बहुत शुभकामनाएं, धन्यवाद. नमस्कार. मला जो आंतरराष्ट्रीय इंडेसेम आरोग्य आणि औषधी सेवा भावी संस्था नवी दिल्ली यांच्या वतीने जो सामाजिक अभियांत्रिक पुरस्कार मिळाला आहे, खरं तर हा पुरस्कार मिळावा म्हणून मी कधीच आई गोदावरीच्या सेवेचं काम किंवा व्रत हाती घेतलं नव्हतं. मनाला कुठेतरी वेदना व्हायच्या, मनाला कुठेतरी त्रास व्हायचा. पवित्र अशा ह्या दक्षिण गंगेला आपण सर्वांनी मिळून अपवित्र केलेलं आहे, ती अविरल, निर्मल, स्वच्छ, सुंदर व्हावी याच्यासाठी आपण काही करू शकतो का? हा ध्यास घेऊन, हा विचार घेऊन आम्ही, माझा मुलगा सौरभ मुंगसे, निलेश पाटील, सोमनाथ पाटील, आम्ही असे 5-6 लोकांनी मिळून आई गोदावरीची सेवा चालू केली. ज्यावेळेस सेवा चालू केली त्यावेळेस कुठेही मनामध्ये असा विचार नव्हता का भविष्यामध्ये कुठला पुरस्कार मिळेल, कोणी सन्मान करेल, अजिबात नाही. आणि तो हेतू ठेवून काम पण करत नव्हतो. फक्त आईची सेवा करणं एवढाच एक उद्दिष्ट होता. आणि 143 आठवडे झाल्यानंतर डॉक्टर सागर यांनी, जे USA डॉक्टर आहेत, यांनी आपल्या कामाची दखल घेतली आणि दिल्ली एम्सचे औषध विभागाचे हेड डॉक्टर प्रवीण अग्रवाल ह्या दोघांची जी संस्था आहे इंडेसियम यांनी आम्हाला हा अवॉर्ड देऊ केला. पण ह्या अवॉर्डचे किंवा ह्या पुरस्काराचा खरा मानकरी जर कोणी असेल तर हा आपला कोपरगाव शहरवासी असतील, मला मदत करणारे के जे समय कॉलेज असेल, मला मदत करणारं लॉ कॉलेज असेल, मला मदत करणारे सर्व पत्रकार बांधव असतील, मला मदत करणारे स्वच्छता अभियानामध्ये ज्यांनी मला मदत केली ते असतील, आणि ज्यांनी मला हे व्रत दिलं असा सिने अभिनेता चिन्मय उदगीरकर असेल, डॉक्टर राजेंद्र सिंग असतील, राजेश पंडित असतील, असे खूप ज्ञात अज्ञात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणारे जे लोक आहेत, खरं तर हा त्यांचा सन्मान आहे. आणि हा खरंच पुरस्कार मी त्यांना बहाल करतो, कारण मी निमित्त मात्र आहे, पण हे सर्व लोक माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत, म्हणून मला तो पुरस्कार मिळाला असं मला वाटतं. म्हणून मी हा पुरस्कार ह्या सर्व लोकांना बहाल करतो, समर्पित करतो. यस 24 मराठीसाठी अनिल दीक्षित, कोपरगाव.